आताची ही महत्त्वाची अपडेट समोर येते। मनोज जरांगे सध्या सभास्थळी दाखल झाल्याची माहिती आहे। मनोज जरांगे पाटील यांची 12 वाजता सभा होती आणि त्या सभेसाठी सध्या मनोज जरांगे पाटील हे दाखल झालेले आहेत। थोड्याच वेळात या सभेला सुरुवात होणार आहे। या सभेकडे अख्ख्या महाराष्ट्राचं लक्ष लागलेलं आहे आणि ज्या सभेसाठी मनोज जरांगे पाटील या ठिकाणी दाखल झालेले आहेत त्या सभेसाठी अगदी सकाळपासून 2 दिवसांपासून सगळे मराठा बांधव हे आता यायला सुरुवात झालेली आहे। अगदी छोट्या छोट्या गावांमधून सगळे मराठा आंदोलक जे आहेत ते सभास्थळी दाखल होत आहेत आणि सध्या मनोज जरांगे पाटील हे सुद्धा सभास्थळी दाखल झालेले आहेत आणि त्याचबरोबर अख्ख्या महाराष्ट्रातील मराठा बांधव हे सुद्धा अंतरवाली सराटी या ठिकाणी दाखल होत आहेत। मात्र हे आंदोलन कुठल्याही प्रकारे अनुचित प्रकारे होऊ नये यासाठी मनोज जरांगे पाटलांनी योग्य ती दखल घेतलेली आहे। मात्र तरी सुद्धा काही अनुचित प्रकार घडला तर त्या हिशोबाने पोलिसांनी सुद्धा तगडा बंदोबस्त या ठिकाणी तैनात केलेला आहे। या आधी जेव्हा मनोज जरांगेंची सभा झाली होती त्या वेळी सुद्धा पोलिसांनी लाठीचार्ज केला होता। त्या पार्श्वभूमीवर मराठा समाज प्रचंड आक्रमक झाला होता आणि आता ही थेट दृश्य आपण पाहतोय। सध्या मनोज जरांगे पाटील हे सभास्थळी दाखल झालेले आहेत आणि सगळ्या मराठा बांधवांना ते अभिवादन करताना दिसतात। आताची ही थेट दृश्य आपण अंतरवाली सराटी या ठिकाणच्या सभेत करायचं आहे। मनोज जरांगे पाटील सध्या त्या सभास्थळी दाखल झालेले आहेत आणि काहीच वेळामध्ये या सभेला सुरुवात तर आपण पाहतोय मोठ्या संख्येनं या ठिकाणी सगळे लाखो मराठा बांधव एकवटले आहेत आणि मनोज जरांगेंचं स्वागत या ठिकाणी करण्यात आलेलं आहे। सध्या मनोज जरांगे पाटील हे सभास्थळी दाखल झालेले आहेत। मराठ्याचे नाहीत का? हे सुद्धा मराठ्याचे आहेत। तुम्ही अजिबात वळवळ करायचं नाही, कोपऱ्याली खाली बसा सगळे। ही सुद्धा मराठ्याचे चावला दे, तुम्ही एकटे मराठ्याचे नाहीत। अजिबात खाली बसायचं, इकडे कोपरे वळवळ करायचे नाही। स्वतः मनोज जरांगे पाटील यांनी आपल्याला आवाहन केलेलं आहे, ते आपल्या सर्वांचा योद्धा आहेत। या सभेची सगळी सूत्र त्यांच्या हातात आहेत। मी आपल्या सर्व तमाम बांधवांना विनंती करतो, हात जोडून पाया पडून विनंती आहे, जिथे जागा मिळेल तिथे आपण बांधवांनो स्थानापन्न व्हावं आणि मनोज जरांगे पाटील यांच्या भावना आपण सगळ्यांनी समजून घ्याव्यात अशी मी आपल्याला आग्रहाची विनंती करतो। आताच्या ठिकाणी स्वतः आपल्या या लढ्याचे महानायक मराठा योद्धा, एक लढवय्या झुंजार योद्धा, एका शेतकऱ्याचा मुलगा, कुणब्याचा मुलगा, एका सर्वसामान्य कुटुंबात येऊन हे सगळं एकीचं सूत्र आपल्या हातात दिलंय। स्वतः पाटील या ठिकाणी आपल्याला आवाहन करतायत।